फक्त आजचा दिवस मस हे लग्न पार पडू द्या, तुम्ही सांगाल ते करायला मी तयार. मग हे लग्न संपलं की कॅफेच्या चाव्या आमच्या हातात आणून द्यायच्या. या पुढे तुमचा कॅफेवर काहीही अधिकार राहणार नाही. कबूल आहे मासाहेब. बाप्पा आता ना उजव्या पायच्या अंगठ्याने कलशला धक्का दे आणि आत. नाही नाही आधी उखाणा घ्यायला हवा. हा हवे घे बाप्पा घे परत उखाण म्हणजे थोड्या काय म्हणतो केवनाच्या विना घेतली होती ना त्यातनं चिटकावून टाक ना. वेळ आहेस का त्यातले नको. काहीतरी वेगळा विचार करायचा प्रयत्न करतो. मॅडम तोपर्यंत तुम्ही घेऊन टाका ना. बर घे फुलात फुल प्राजक्ताचं फुल. हा फुलात फुल प्राजक्ताचं फुल. विनय रावांचं नाव घेऊन टाकते संसारात पहिला पाऊल. आता तू विनया मस्त मस्त काय मस्त काय फरमाज नाव घेतलं. हो हो काय तुझी बारी आहे आता तू घे घेऊन टाक. चल चल विनया कम ऑन. चल चल ऍक्च्युली मला सुचत नाहीये तर मग जाऊ दे ना. असं कसं उखळा तर घ्यायलाच हवा. हा मी विनया पण मला नाही येते ना. अरे तुला आत येऊ देणार नाही तिथेच उभं करणार. इथं बी मला तुझी मदत करायला लागते. काय येणे असं तू बाबा घे. हा मग घे चांगलं होईल म्हणजे काय. केळीचं पान टरा टरा फाटत. काय शिकवली त्याने बरोबर आहे. बोल तू बोल मी ना बोल. हा हा चुकीचं बोललो. अरे बरोबर आहे विनया टरा टरा फाटते. केळीचं पान टरा टरा फाटत. मॅडमचं नाव घेताना मला लाजावंस वाटत. घ्या उखाण्यात पण लाजायचं सोडलं नाही याने. काय तर घ्या बाप्पा ये काय काय झालं. काही नाही आपल्याच घरात आत येताना कलशाला पाय लावून यायला थोडं वेगळं वाटतंय. हो मी आहे ना मॅडम. तुम्हाला हवं तर मी पण लावतो ना पाय म्हणजे तुम्हाला वेगळं नाही वाटणार. म्हणजे सगळं तुम्हीच करा मेन. मी आपला मागणं आहे. मला चालेल. ओके या आता. हा या बाप्पा या ना मॅडम तुम्ही पहिले. या सगळ्यांनी बसा बसा बसा. हे काढलं तर चालत का. हो काढा वजन झालं. पप्पा झालं तुझं लग्न एकदाच. तुम्ही बसा मी तुमच्याकरता पाणी आणा. ताई सकाळपासून किती दमलेत तुम्ही. त्यांना सगळ्यांना पाणी मी देते तुम्ही नका काळजी. अहो आता लगीन घर म्हटल्यावर आणि माझ्या पोट्ट्यांबरोबर मला येळ घालवायचंय ना. आई हो पण तुम्ही खूप दमलायत ना. आराम करा थोडा वेळ. आणि आम्ही काय आम्ही आता इथेच होतो. आम्ही कुठे आता लग्न झालं त्यांचं आता कुठे पळून नाही जात.
फळून का कुठं काय पडून सर काय बोलायचं काय काही दमलायत ना तुम्ही काके अबे आता आपला होड्या कुठं बी नाही जाणार बघ भावड्या अग त्याला आता लय महत्वाची काम असणार बाबा कसा आहे तो पण आई खरंच तू निवांत जाऊन झोप आराम कर आपण काय उद्या निवांत गप्पा मारू ना तुम्ही चला आमच्याकडे पडा थोडा वेळ बरं वाटत बर सगळं आवराल चला तुम्ही सोडून येतो तुझ्या आईने बापरे मग विनिया भावड्या आता काय प्लॅन आहे मी तुझा काय आई नाही भावड्या अबे सेल्फी राहू दे ना मला सांग ना तुमचं लग्न झालं ना आता या मला सांग जरा केळीचं पान फाटतं कसं काय आलं का वराड लग्न उरकून वा 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 सुखाने संसार करा वा कसं झालं लग्न व्यवस्थित झालं सगळं तुम्हाला मला पहिले जरा अवघड वाटून राहिलं होतं हे लग्न हे कोर्ट मॅरेज वगैरे पण नंतर लग्न सुरू झालं मला आवडलं सगळं आपल्याला म्हणजे सगळं दिवसभर आपल्याच लोकांमध्ये राहायचं गाव जेवण नाही काय नाही काय नाही आपल्यामध्ये तर सगळी मजा चांगलं होत हा बरं झालं आठवलं अरे राघव ते तुझी आई आई नाही महासाहेब ते महासाहेब कुठे हॉटेलमध्ये राहिले का त्या त्या आमच्या फार्महाऊसवर थांबल्या आपला राघव इतका गोड प्रेमळ आणि म्हणजे त्याच्याकडे पण वाटत नाही ना की त्याच्या मासाहेब एवढ्या मग म्हणून तर मी पुण्यात राहत नाही अरे काय मरगळले काय सगळे असे काय श्री 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 याला काय अर्थ लग्न करा लग्न घरातला उत्साह कुठे आहे दिवसभर नाचून गाऊन दमले पोटे आता सगळे झोपले झोप काय झोप झोप वगैरे काय नाही जागवायची रात्र असते नवरा नवरीला झोपायला जायला जेवढा उशीर होईल तेवढा उत्तम चला 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 सुरू करा काहीतरी चला अरे हो की आपल्याला सुचलंच नाही भावड्याला स्वस्तच सुटला असत बे अरे नाही 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 पण आपण स्वस्तच सुटू द्यायचं नाही यांना चला 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 आपण गेम खेळूयात अरे तर चलो चला आता राघव त्यामध्ये अशी अंगठी ओके अंगठी 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 ओके ती अंगठी आहे आणि आम्ही एक दोन तीन म्हटल्यानंतर शोधायचं एक हात मागे करा आधी थांबा एक हात मागे डावा हात मागे करा आणि उजवा एक हात वापरायचा शोधायला हा तसा लाल नाही होणार नाही कळू देऊ आम्ही एक दोन तीन म्हटल्यावरच शोधायला सुरुवात करायची एक दोन तीन आता आयुष्यभर बायकोच्या मुठीत राहावं लागते तुले असू देव नागपूरकर आपलं काय वेगळं आहे
काकू हा गेम संपला का? हो संपला आणि ह्यात आकांक्षा जिंकली. आता ते बाजूला नेऊन ठेवा आणि आता ना असे डोळे बांधायचे. राघव पटकन रुमाल घेऊन यायचे डोळे बांध. घेऊन येणे त्याचे डोळे बांधायला करा. विनया, बायकोचा हात बरोबर ओळखला तर तुला बायको बरोबर राहायला मिळते रात्रभर, नाही तर मग एकट्याने राहायला लागते. नाही तर मग आमच्या घरी येऊन एकट्याने झोपावं लागेल. बावड्या लय डेंजर गेम आहे. मी एक 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 मिनिट एक मिनिट थांब. हा रेडी 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 थांब 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 इकडे 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 इकडे. हा चल हात पुढे कर हात पुढे कर. ए ए जास्त पुढे नाही तेवढंच. हाव तेवढंच. कोण आहे? काकू. कस काय ओळख? हात पुढे कर. हा बस 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 बस. अरे हे काय मग कशाला मध्ये मध्ये गेला ते बाजूला. नेक्स्ट नुसती. इकडे इकडे इकडे. हा बस तेवढंच पुढे. बस त्याच्या पुढे नाही. हा खूप अवघड आहे. माझ्या बायको विनया लेगा कमाल तुम्ही खो काय ओळखलं बरोबर. नाही त्यात काय ओळख तेव्हा कशी कुंपाच्या पाण्यात मी अंगठी शोधत हात पकडला. शिफारस तर निघाला रे. असं आपल्याला म्हणते की टरा टरा फाटते का इथं पान तिकडे काय करून राहिला होता तू. हात धरून राहिला होता. नाही नाही असं नव्हतं. मॅडम कुठे गेल्या? मॅडम गेल्या. मॅडम गेले तिकडे. पण कुठे? जिथे तुले जायचे थोड्यावेळानी. केळीचं पान फाटलं बघ. वाव किती छान सजवली आहे ही रूम. पण हे सगळं कशाला केलं? म्हणजे अरे क्योंकि आज तुम्हारी सुहाग रात है. चला चला आता दिवे मालवू आणि कॅन्डल्स 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 कॅन्डल्स. ऐका ना ऐका ना खरंच या सगळ्याची गरज नाहीये. हो गरज नाहीये. बोला अग असं नाही चालणार कारण आज मिस्टर विनय आणि आकांक्षा मॅडम यांची सुहाग रात आहे आणि ती कशी झाली पाहिजे? यादगार. आणि मिस्टर विनय रूम मध्ये एंटर करताच त्यांचा मूड ऑन व्हायला पाहिजे. लाजली नवरी लाजली. जाणारच होतो मी एवढी काही. अय्या काकू मी सांगितलं लक्षात आहे ना लाजायचं नाही. हे बघ मी नाही अजिबात घाबरायचं वगैरे नाही. पहिली रात्र असते आपल्यासाठी महत्वाची असते तशी मुलींसाठी सुद्धा ती महत्वाची आहे.
त्यामुळे त्यांच्या काही विशिष्ट अपेक्षा असतात आपल्याकडून. आयुष्यभर लक्षात राहायचं ते रात्र त्यांना. मग एकच लक्षात ठेवायचं, सगळ्यात महत्वाचा तो संवाद. बरोबर बोलते ते. बोलणं झालं पाहिजे व्यवस्थित. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाद. कशाही वरून वाद घालायचं नाही विनय, समजूतदारीने घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट विनय, धसमुसळेपणा करू नको. मी तुला पहिले सांगतो नागपूरकर, अहो पहिली रात्र त्याची, त्याला रिलॅक्स करायचं सोडून घाबरवतोय काय? नाही नाही बाप्पा, घाबरू नको. विनय, घाबरण्यासारखं काही नाही. अजिबात लक्षात ठेव, कॉन्फिडन्स ठेवायचा. मी सतत स्वतःला बजावत राहायचं की मला जमणार आहे, मला जमणार आहे, मला जमणार आहे, मला जमणार आहे. जमलं सगळ्याला जमत. त्याला का नाही जाणार? महा पोट्याला जमणार. मी जरा काय रे, हळू दूध घे दूध. अरे थँक्स रे, पण कशाला कोरड पडली. अरे कोणी नाही आज तू आणि आकांक्ष पिक्चर मध्ये बघतो. अजून एक कौवार. हा काय, अजून एक ग्लास. ठेव लागेल ना तुले. चला 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 भावडे, हा चला चला. काय एक्सक्यूज मी, मला जरा आत जायचंय. काय पण नाही मॅडम, ते मॅडम को मिळला तर टोल तो भरणार नाही पडेगा. मिस्टर विनय, टोल भरल्याशिवाय आतमध्ये प्रवेश नाही. अच्छा टोल म्हणजे ओके. किती हवे तुम्हाला? 10,000. सॉरी यार गाईज, माझ्याकडे नाही आहेत आत्ता एवढे. तू काय घाबरतो? मी आहो ना, माझ्याकडे आहे. मी देतो. 10,000 कसं? मी बाबा देताय. पाचशे झाले. मान मान असतो, नाही मानायची नाही केली. घ्या ना, साडे नव्या देणार देणार. हे बघ दादा, मला कशाला, मला नको. हा असं नाही, तुमचा पण मान असतो बहिणी. घ्या 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 घ्या. साईड साईड ट्रॅफिक खाली करो. एक मिनिट बाबा, राग शहजादे पधार रहे है. काय उलट? नाही सरळ सरळ सोप सरळ सोप. तुम्ही दूध आणलंय माझ्यासाठी? दोघं मिळून घेऊया थोडं थोडं. म्हणजे त्यांनी बसू का ते? लग्न पार पडले एकदा. खूप छान आणि सुटसुटीत झाला ना कार्यक्रम. राघव आणि राजा तर काय वेड्यासारखे नाचत होते. आता पण खूप त्रास दिला त्यांनी मला. मी
काही बोलत का नाही. मला सांगा, तुम्ही माझा हात का धरला होता अंगठी शोधताना? हो तुम्ही दमला असाल ना मॅडम, तुम्ही पडा ना. पण आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं. मिस्टर विनय, मी किती घाबरले होते. सगळे होते तिकडे. मॅडम, आता घाबरायचंय काय? आता तुम्ही तर माझ्या बायको आहात ना. आणि नवऱ्याने बायकोचा हात पकडलेला चालतो.